नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या जी पी हिडर या मराठी यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज मी तुम्हाला द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओखाली दिलेलं लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबायचं आहे। त्याचप्रमाणे साईटला दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे माझे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला असेच आरोग्याशी संबंधित नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे। चला तर मग पाहूयात काय आहे द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे। मंडळी, प्रत्येक ऋतूमध्ये येणारी फळं हे आपण मनसोक्त खाल्ली पाहिजेत। आता आपण जर मार्केटमध्ये गेलो तर आपल्याला सगळीकडे द्राक्ष विक्रीसाठी दिसत असतात आणि आपण हे द्राक्ष खरेदी करत असतो, पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना या द्राक्ष खाण्याचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतात। पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर माझी अशी खात्री आहे की तुम्हाला हे द्राक्ष खाण्याचे फायदे नक्कीच आवडतील। मंडळी, द्राक्ष हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतात, कारण ते पोषक तत्वांनी युक्त असतात आणि हे द्राक्ष शारीरिक बळ वाढवणारे असतात। ज्या लोकांना हाय बी पीचा त्रास आहे त्यांनी 4-5 दिवस वाटीभर द्राक्ष जरूर खाल्ले पाहिजेत। मंडळी, द्राक्ष ही पचायला खूपच सोपी असतात आणि ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींनी द्राक्ष जरूर खाल्ली पाहिजेत, कारण द्राक्षाच्या नेहमी सेवनाने बद्धकोष्ठता दूर होत असते। द्राक्षाच्या नियमित सेवनाने आम्लपित्त किंवा आम्लपित्तामध्ये खूप आराम मिळत असतो। मधुमेह किंवा डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींसाठी द्राक्ष खाणं खूप फायदेशीर असतं, कारण द्राक्षाच्या नियमित सेवनाने रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असते। त्याचप्रमाणे लोहाचा उत्तम स्रोत म्हणून आपण द्राक्षाकडे पाहत असतो, यामध्ये विपुल प्रमाणात लोह असतं। ज्या लोकांना भूक लागत नसेल त्यांनी आजपासूनच द्राक्ष खायला सुरुवात करा। पोटातील उष्णता कमी करण्यासाठी सुद्धा द्राक्ष खाणं खूप फायदेशीर असतं। त्याचप्रमाणे ज्यांना मायग्रेनचा किंवा डोकेदुखीचा त्रास आहे त्यांनी द्राक्ष जरूर खाल्ली पाहिजेत। डोकेदुखी असणाऱ्या व्यक्तींनी द्राक्ष खाल्ल्यास डोकं शांत होतं, डोकेदुखी कमी होते आणि मन शांत राहतं। मंडळी, द्राक्षांमध्ये काही प्रमाणात कॅल्शियमसुद्धा असतं, जे आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी खूप गरजेचं असतं। त्यामुळे ज्यांना हाडाच्या संबंधित आजार असतील किंवा शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल त्यांनी द्राक्ष खायला काहीच हरकत नाही। ज्या लोकांना अशक्तपणा आला असेल त्यांनी रोज वाटीभर द्राक्ष खाल्ल्यानंतर हा अशक्तपणा दूर होईल। द्राक्षामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन ईमुळे केस गळणे, केस पांढरे होणे यांसारख्या समस्यासुद्धा दूर होतात। मंडळी, तुम्ही जर रोज रिकाम्या पोटी द्राक्ष खात असाल तर लवकरच तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी वाढायला लागेल, कारण हे द्राक्ष रक्तवाढीसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे। ज्या लोकांना पचन संस्थेशी संबंधित आजार असतील त्यांनी द्राक्ष जरूर खाल्ली पाहिजेत। हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा द्राक्ष हे खूपच फायदेशीर असतात। द्राक्षाच्या नियमित सेवनाने आपलं हृदय बळकट होत असतं आणि ते सुरळीतपणे काम करायला लागत असतं। मंडळी, द्राक्षामध्ये पाण्याचं प्रमाण खूपच जास्त असतं। ज्यांना मुतखडा असेल किंवा मूत्रमार्गाच्या ठिकाणी जळजळ होत असेल त्यांनीसुद्धा द्राक्ष जरूर खाल्ली पाहिजेत। यामुळे मूत्रपिंडाच्या तक्रारी, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना दूर होतात। आयुर्वेदानुसार द्राक्ष ही मधुर, रसात्मक आणि शीतवीर्याची असतात। द्राक्षामध्ये असणारी नैसर्गिक फलशर्करा ही रक्तामध्ये लगेच शोषली जाते, त्यामुळे थकवा आलेला असल्यास द्राक्ष सेवन केल्यावर लगेचच ऊर्जा आणि उत्साह निर्माण होतो। मंडळी, द्राक्ष हे स्त्रियांच्या आरोग्यासाठीसुद्धा खूप महत्त्वाचं फळ आहे, कारण यामध्ये लोह आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं, जे शरीर संवर्धन आणि रक्तवाढीसाठी खूपच फायदेशीर असतं। द्राक्ष हे सौंदर्यवाढीसाठीसुद्धा खूप फायदेशीर असतं। त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी द्राक्ष खायची आहेत, यामुळे चेहऱ्यावर असणारी पिंपल्स, डाग दूर होतात। त्याचप्रमाणे द्राक्ष हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि तुम्ही जर नियमित द्राक्षाचं सेवन करत असाल तर तुमचं रक्तसुद्धा शुद्ध होण्यास मदत होत असते।
तर मंडळी, द्राक्ष खाण्याचे हे आयुर्वेदिक फायदे तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून जरूर कळवा। आयुष्य होईल सुंदर, पाहत रहा फक्त जीपी हिलर। धन्यवाद।